मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आपल्याकडे जर शिक्षक होण्याची पात्रता असेल तर मित्रांनो ही जाहिरात नक्कीच सोडू नका, कारण आश्रमशाळेची जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध आणि डी एड बी एड असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे सुवर्णसंधी। सदरची भरती करण्यासाठी शासकीय मान्यतासुद्धा प्राप्त झालेली आहे, घेऊया जाहिरात सविस्तर जाणून। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्थाद्वारा संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा आवळखेड इगतपुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिकची ही जाहिरात। शासन निर्णय क्रमांक बी सी एच 2017 प्रक्र 163 शिक्षण 2 दिनांक 28/7/2021 या संस्थेच्या आश्रमशाळेवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शाहू फुले आंबेडकर निवासी आणि अनिवासी आश्रमशाळा योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आश्रमशाळेत खालील पदे भरणे आहेत। यामधील पहिलं पद माध्यमिक शिक्षकाचं असून बी ए बी एड असणारे उमेदवार करू शकतात अर्ज। मराठी आणि इंग्रजी विषयाची 2 पदे आहेत। त्यानंतरचं पद माध्यमिक शिक्षकाचं बी एस सी बी एड विज्ञान आणि गणित 2 पदे आहेत। उमेदवार करू शकतात अर्ज जर विज्ञान आणि गणितातून बी एस सी झालेलं असेल तर। त्यानंतर शारीरिक शिक्षक बी पी एड असणारे उमेदवार करू शकतात अर्ज, पदसंख्या 1 आहे। चौथं पद आहे प्राथमिक पदवीधर शिक्षकाचं बी ए प्लस बी एड इंग्रजी माध्यमातून असणारे उमेदवार करू शकतात अर्ज, पदसंख्या 1 आहे। पाचवं पद प्राथमिक शिक्षकाचं असून एच एस सी डी एड असणारे उमेदवार करू शकतात अर्ज। तब्बल 7 पदे प्राथमिक शिक्षकाची या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। अधीक्षक बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू असणारे उमेदवार करू शकतात अर्ज, पदसंख्या 1 आहे। सातवं पद लिपिकाचं आहे। एच एस सी टायपिंग मराठी इंग्रजी 30 किंवा 40 असणारे उमेदवार अर्ज करू शकतात, पदसंख्या 1 आहे। आठवं पद प्रयोगशाळा परिचराचं आहे। एच एस सी विज्ञान असणारे उमेदवार करू शकतात अर्ज। नववं पद शिपायासाठी असून 8वी 5 सुद्धा उमेदवार अर्ज करू शकतात, पदसंख्या 3 आहे। दहावं पद स्वयंपाकीसाठी आहे। 8वी 5 असणारे उमेदवार पात्र आहेत अर्ज करण्यासाठी। 11वं पद सहस्वयंपाकी 8वी 5 असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र, पदसंख्या 2 आहे। 12वं पद आहे कामाठी, 8वी 5 असणारे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत, पदसंख्या 2 आहे। 13वं पद मदतनीस 8वी 5 पदसंख्या 2। आश्रमशाळांनासुद्धा टी ई टी असावी की नसावी हा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे आणि यावर अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाही आहे। त्यामुळे ज्या उमेदवारांची टी ई टी नाही आहे असे उमेदवारसुद्धा सध्या अर्ज करू शकतात या ठिकाणी। काही महत्त्वाच्या टिप्स, वरील सर्व पदे शासनाचे आरक्षण नियमानुसार भरण्यात येणार आहेत। स्वयंपाकी व कामाठी या पदास महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व सोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे। मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 वाजता आणि मुलाखतीचा दिनांक 17/9/2021। मुलाखतीचे ठिकाण लक्षात असू द्या, विपश्यना केंद्रासमोर कासार बिल्डिंग इगतपुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी सचिवांचा नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे 87/6/74/05/57 आणि 97/63/72/07/72। अध्यक्षांचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी आहे 93/21/42/59/03। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।